नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी सावंत यांचा मामू हा जो पाठ आहे त्या पाठाची आपण प्रस्तावना अभ्यासलेली आहे। आज आपण या पाठाचा अभ्यास करणार आहोत आणि हा जो पाठ आहे तो पाठ आपण जाणून घेणार आहोत। पाहूया याची प्रस्तावना, कालच अभ्यासली आपण की मामू, आता पुढे पाहूया। मामू हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ असून मामूच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे वर्णन पाठात केले आहे। प्रामाणिक, देशाभिमानी, नम्र, सेवाभावी व सहृदय असलेला मामू माणुसकीचे विलोभनीय दर्शन आपणास घडवून जातो। खरंच आहे, समर्पक शब्दरचना, चित्रदर्शी लेखनशैली यामुळे मामूचे हे जे व्यक्तिमत्व आहे ते आपल्या मनात घर करून जात, हे नक्कीच आहे। आता आपण पेज नंबर 2 वरती पाहूया। आपल्या पाठ्यपुस्तकातील पुस्तकामध्ये हे तुम्हाला दिसून येईल, त्यावर लक्ष द्या। घन 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 थोरार घंटेचे टोलावर टोल पडत राहतात, चैतन्याचे छोटे कोहम उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात। समाधानी चरीन मामू टोलावरून खाली उतरतो, रांगा धरून उभे राहिलेले अनघड कोवळे कंठ जोडल्या हाताने आणि मिटल्या डोळ्याने भावपूर्ण स्वरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला अडवू लागतात। मामू एका दगडी खांबाला रेलून आपली चुने वाणाची दाढी, सफेद दाढी कुरवाळत ती समूह प्रार्थना ऐकत राहतो, त्याचं मन कशात तरी गुंतून जात। बघा आता घट शाळा भरली आणि शाळा कशी भरते आपल्याला माहित आहे, घंटा वाजली की आपोआपच घंटेचे जे टोल आहेत किंवा जे टोल पडत आहे त्या टोलाचा आवाज किंवा घंटेचा आवाज, घंटेचा निनादणारा आवाज आपल्या कानामध्ये विद्यार्थ्यांमध्ये पडताना आपण काय करतो, पडतो आणि आपण शाळेकडे प्रार्थना स्थळाकडे धावायला लागतो। इथं तसंच आहे की घनघन घन थोरा घंटा जे आहे शाळेतली त्याच्या टोलावर टोल पडत होते आणि चैतन्याचे छोटे कोण लहान लहान मुले जी चालणारी आहेत, जी बोलणारी आहेत, त्यांच्यामध्ये चैतन्य आहे, हालचाल करू शकतात, पळतात आणि म्हणून त्यांना म्हणतात की चैतन्याचे छोटे कोंब। म्हणजे निसर्गाची ही जी कल्पना आहे, कोंब झाडाला फुटतात, मोड झाडाला फुटतात, तसं ही माणसाची किंवा ही लहान मुलं जे त्या चैतन्याच्या छोट्या कोंबासारखी हळूहळू वाढणारी, हे झाड सुद्धा त्याचे कोंब सुद्धा हळूहळू वाढतात, तशी कोंबासारखी कोवळी कोवळी असणारी मुलं, याला उपमा करीत छोटे कोंब, कारण ही लहान मुलं कोवळी मुलं आहेत, वयोमानाने कशी आहेत, अतिशय लहान आहेत आणि हळूहळू ती वाढणार आहेत, अशा या छोट्या छोट्या कोवळ्या कोंबांना वाड्याकडे पळताना पाहिलेलं आहे। आणि हे पाहताना मामूच्या चेहऱ्यावर चर्या, म्हणजे चेहरा चर्या, मामूच्या चेहऱ्यावर एक अनामिक अशा प्रकारचं समाधान, ज्याला नाव देता येणार नाही की बघा, ज्याचं आयुष्य त्या शाळेमध्ये गेलेलं आहे, त्या शाळेसाठी त्याने स्वतःला वाहून घेतलं आहे, त्या शाळेतील या मुलाला प्रार्थना मंदिर स्थळाकडं, म्हणजे जिथे शाळेची प्रार्थना होते त्या प्रार्थनेच्या जागेकडे पळताना बुळावताना एकवटताना पाहून मामूच्या चेहऱ्यावर एक अनामिक एक वेगळं असं समाधान ओसंडून पाहायला लागताना दिसत। मुले रागा करून उभे राहिले, अनघड म्हणजे अजून घडलेले नाही, छोटे छोटे आहेत, हळूहळू त्यांची जडणघडणूक किंवा घडणूक होणार आहे आणि ते मोठे प्रौढ झाल्यानंतर देशाचे एक नागरिक, नाही का, जे चांगले नागरिक म्हणतो, असे चांगले नागरिक घडवण्याचं काम शाळा कॉलेजातून घडवलं केलं जातं आणि अशा या शाळेमध्ये हे अनघड जे घडलेले नाहीत, छोटे छोटे जे मुलं आहेत त्यांचा कोळा कंठ, बघा कोळा कंठ, लहान मुलं कोळी मुलं आणि आवाजही तसाच कोळा आहे त्याचा, जोडल्या हाताने आणि मिटल्या डोळ्याने भावपूर्ण स्वरात, सूर कसा आहे त्याचा, भावपूर्ण आहे, भावपूर्ण भिजलेल्या सुरामध्ये, भावपूर्ण भिजलेल्या सुरामध्ये आणि या कोळ्या मुलाच्या मुखातून पडणारे जे शब्द आहेत प्रार्थनेचे, जनगण मन, नाही का, अतिशय सुंदर अशा प्रकारचे हे आपलं जे प्रार्थना गीत आहे ते प्रार्थना गीत ते म्हणत आहे आणि ते प्रार्थना गीत आणि या प्रार्थना गीतातून परमेश्वराला अज्ञात शक्तीला आळू पाहत आहे। त्या ठिकाणी ही अज्ञाताची शक्ती
प्रार्थना परमेश्वराची प्रार्थना किंवा आपली शाळेची प्रार्थना झाल्यानंतर आपण परमेश्वराची प्रार्थना सुद्धा करतो आणि मग या ठिकाणी अशा या अज्ञात शक्तीला म्हणजे परमेश्वराला आळवून पाहतात आणि आळवू लागताना मामू हे सगळं ऐकत असतो. हे सगळं झाल्यानंतर मामू तो स्टूलावर खाली उतरला. मामू एका भिंतीला त्याची दाढी कशी आहे लांब अशी पांढरी आणि तर म्हणतो मामू एका दगडी खांबाला रेलून आपली चुणेवाणाची म्हणजे चुना कसा असतो पांढरा जो चुना पानाला लावून खातात तंबाखूला लावून ही खातात. इथं चुणेवाणाची सफेद दाढी कुरवाळत तो ती प्रार्थना समूह प्रार्थना मिटल्या डोळ्यांनी ऐकत असतो आणि हे पाहत असताना हे ऐकत असताना त्याचं मन कशात तरी गुंतवून जात. आता पुढे वाचतो तुम्ही लक्ष द्या. प्रार्थना संपते जनगण मनाची इशारत मिळते खांबाला रेललेला मामू पाय धरून सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. म्हणजे सुरुवातीला परमेश्वराची प्रार्थना ज्याने आपल्याला जन्माला घातलेला आहे ज्याने आपल्याला जन्म दिलेला आहे हे जे अमूल्य देणं आपल्याला बहाल केलेलं आहे अशा परमेश्वराची आराधना प्रार्थना करणं हे आपलं कर्तव्यच असतं. आणि अशा प्रकारचा हा जो संस्कार आहे तो संस्कार मामूच्या शाळेतून लहान चैतन्याच्या छोट्या कुंभावर लहान लहान मुलाच्या मनावर घडवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे शाळेतून किंवा शाळा मंदिरातून या ठिकाणी मुलांच्या मनावर नैतिकतेचे पाठ गिरवले जातात किंवा त्याच्या मनावर नैतिकतेचा पाठ बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. नैतिकतेचे धडे गिरवण्याचा पहिला पाठ शाळा कॉलेजातून मुलांना दिला जातो हे मात्र नक्कीच आहे. परंतु आजची परिस्थिती वेगळी झालेली आहे. शाळा कॉलेज आणि मुलं असू द्या काय हरकत नाही. आपण पुढे जाऊया. प्रार्थना संपते जनगण मनाची इशारत मिळते खांबाला रेलेला मामू पाय जोडून सावधानतेचा पवित्रा घेऊन खडा होतो. बघा आज प्रार्थना चालू असताना मुलं इकडून तिकडे तिकडून इकडे जातात. म्हणजे जनगण मन ही आपली प्रार्थना आहे देशाची प्रार्थना आहे राष्ट्रगीत आहे आणि राष्ट्रगीत चालू झालं की एक आत्मीयतेनं देशाभिमानानं देशभक्तीनं आपल्या सगळ्याचा ऊर भरून आलं पाहिजे आणि सावधानतेच्या इशाऱ्यामध्ये आपण उभं राहिलं पाहिजे हे ही आपल्या मुलांना समजत नाही कळत नाही. असो पाहूया पुढे. मामू सुद्धा उठला. मामू सारखा म्हातारा माणूस तो सुद्धा उठला आणि सावधानतेचा पवित्रा घेऊन उभा राहिला. खडा राहणे म्हणजे उभा राहणे. या शाळेचा मामू एक अवयव झालाय. गेली 40 वर्ष तो आपल्या आली बाबाच्या हातानं घंटेचे टोल देत असे चैतन्याचे टोल नाचवत आलाय. बघा काय म्हटलं आहे की हा जो मामू आहे तो मामू म्हणजे शाळेचा एक अविभाज्य घटक. आता शरीराचा हात डोळे कान नाक हे सारे काय आहे अवयव आहे आणि कुठलाही अवयव आपल्या शरीरापासून वेगळा केला की आपलं त्याच्यावाचून घडून राहतं अडून राहतं. म्हणजे मामू वाचून शाळा नाही आणि शाळे वाचून मामू नाही ही एक कल्पना ही एक संकल्पना ही एक व्याख्याच ही एक संज्ञाच बनलेली आहे. मामू म्हणजे शाळा मामूशिवाय मामूला शाळेशिवाय करमत नाही आणि शाळेमध्ये मामू नसेल तर सगळ्याला चुकल्या चुकल्यासारखं होतं. म्हणजे हे असं इथं झालेलं आहे. म्हणजे बघा एक लढा जो असतो शाळेबद्दलची जी ओढ असते जी प्रामाणिक काम करण्याची जी कर्तव्य परायणता असते ती मामूच्या व्यक्तिमत्वातून सांगण्याचा शिवाजी सावंतांचा हा जो स्वच्छ आणि प्रांजळ प्रयत्न आहे तो इथं यशस्वी होणार झालेला दिसतो आपल्याला. पहा पुढे. आलीबाबाच्या हाताने तो गेली 40 वर्ष काय करतोय घंटेची टोल देतोय. आलीबाबाची गुहा संपता संपत नाही. आलीबाबाची गुहा अशी प्रचंड आहे. काय काय आहे त्यात काय काय घडलेलं आहे कल्पना आहे ती. आणि मग इथं म्हटलंय की आलीबाबाच्या हाताने म्हणजे आलीबाबाची जी गुहा आहे ती गुहा या ठिकाणी खूप मोठी आहे म्हणजे तिचा अंत आपल्याला सापडत नाही. याच्याही मामूच्याही कार्याचा कर्तव्याचा म्हणजे घंटी देण्याचा घंटा वाजवण्याचा जो म्हणजे कर्तव्याचा भार आहे तो अविरत 40 वर्ष चालू आहे. तो अजूनही संपलेला नाही. जोपर्यंत त्याचा जीवन प्रवास आहे तोपर्यंत तो शाळेची घंटा वाजवणार आहे. शाळेप्रती त्याचं हे समर्पण या मधून लेखक आपल्याला सांगू पाहतो आहे की आलीबाबाच्या हातावर तो घंटा आजही वाजवत आहे म्हणजे शाळेला वाहून घेतलेलं मामूच आयुष्य त्याच शाळेप्रती असलेलं समर्पण या दोन्ही गोष्टी शिवाजी सावंतानं या ठिकाणी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. पाहुडे असे चैतन्याचे कोण नाच म्हणजे तो असा घंटा देतोय आणि चैतन्याचे कोण नाचत बागडत खेळत
तो काय म्हणतो मामू कधी कधी अशा बोल सांगून जातो तो भुया म्हणजे पहा त्या डोळे किलकिले करतो डोळे असे बारीक करायचे आणि बारक्या डोळ्या किलकिले करून भुया आकर्षणाचा चेहरा थोडासा आकर्षल्यासारखा होतो म्हणजे तो त्या भूतकाळात डोकावण्याचा घुसण्याचा जणू काही प्रयत्न करतोय जणू काही तो आजही संजयाच्या डोळे त्याला लाभले आहे आणि तो प्रसंग आजही तो अनुभवतो आहे तो पाहतो आहे असं त्याला या ठिकाणी लेखकाला सांगायचं असावं म्हणजे तो त्या पद्धतीनं या ठिकाणी तो प्रसंग सांगू पाहतो त्याच्या पुढ्या देहातील उमदपण आजही तसंच बोलून जातं सर फाटेचं फाटेचं म्हणजे पहाटेचं सर म्हणजे शिवाजी सावंतानं त्यानं ही आठवण किंवा हा अनुभव सांगितलेला आहे आणि सांगताना तो कसा सांगत होता पहा सर फाटेचं धुक्यातनं पणाळ्याचं लय गमतीचं आता वाटतं पर नाहीचे अजूनही वाटतं की पहाटे पहाटे उठावं आणि पणाळ्याकडे चढावा पण आता ते झेपत नाही आताही वाटतं पण आता ते झेपत का कारण आता मामू कसं झालेलं आहे मोठा झालेला आहे म्हातारा झालेला आहे वय झालेलं आहे त्याचं आणि अशा त्या वयोवृद्ध काळामध्ये मात्र पणाळ्यावर चढणं आता झेपत नाही असंच मामूला या ठिकाणी सांगायचं संस्थानं विलीन झाली आणि असा इमानी चाकर वर्ग चौवाटा मामला त्या पूर्वीची संस्थानं जी होती कोल्हापूरचं संस्थान हैदराबादचं संस्थान साताऱ्याचं संस्थान नाही का सयाजीराव गायकवाडांचं संस्थान अशी संस्थान पुन्हा स्वतंत्र झाल्यानंतर काय झाली त्या त्या राज्यामध्ये विलीन करण्यात आले आणि अशी ही जी माणसं होती चाकरवाणी होती जी चाकरवर्ग होता राजाच्या दरबारी किंवा इतर ठिकाणी जो राजाने नेमलेला होता तो चौवाटा पांगला सगळीकडे विखरून गेला त्यातच मामू या शाळेत रुजू झाला जो तो राजाच्या दरबारी होता त्या काळामध्ये किंवा अशी माणसं भरपूर होती आता ते म्हणतात की महाराजांना पन्हाळ्यावर जाताना मला 14 म्हणजे त्याला 14 मैल पायपीट करावी लागायची आता राजघराने गेलं सत्ता शासनाची आली लोकशाही आली आणि अशा वेळेला राजाश्रय उठला राजाश्रय मोडला आणि राजाश्रयातून तो कुठं आला या शाळेवर घंटा वाजवण्यासाठी शिपाई म्हणून आलेला आहे त्यातच मामू या शाळेत रुजू झाला एक शिपाई म्हणून तो या ठिकाणी काय झालेला आहे रुजू झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इथे थांबूया बाकीचा जो भाग आहे तो उद्या आपण अभ्यासूया नमस्कार मुरुड जनता विद्या मंदिर उच्च माध्यमिक विद्यालय मुरुड मी प्राध्यापक जाधव विजय इथे आता थांबतो आणि उद्याच्या भागात पुन्हा आपण परत भेटूया.